लहानग्याच्या हसण्या खिदळण्याचा आवाज येण्याचं सुख काही वेगळंच. त्याचा लढीवाळपणा, घरातला सहवास, सारं काही मनाला प्रसन्न करणार असत, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. परंतु अनेकांना लग्नानंतर अनेक वर्ष संतती सुख मिळतच नाही. डॉक्टर वैद्यांकडे जाऊन उपचार केले जातात, देवाच्या दारी जातात, नवस बोलले जातात, गंडे दोरे बांधले जातात, तरीही काही जणांच्या नशिबी संतती सुख नसतच. त्यांच्यात एक न्यूनपणा येतो. आपल्या घरातही एक तांगीत बाळ यावं असं त्यांना वाटत असत. अशांना मातृत्व मिळण्यासाठी एक हक्काचं ठिकाण म्हणजे नाशिक मधले प्रसिद्ध डॉक्टर नरहरी मळगावकर यांचं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर, ऍडव्हान्स सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन. प्रभू रामांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेलं नाशिक कुंभमेळ्यासाठी भाविकांच्या गर्दीने फुलून जाणार. नाशिक याच नाशिक मधल्या कॉलेज रोड वरील डिसुजा कॉलनीतील ऋषीराज एनेक्स मध्ये डॉक्टर नरहरी आणि डॉक्टर सोनाली मळगावकर यांचं सुसज्ज अत्याधुनिक फर्टिलिटी सेंटर आहे. इथे येणाऱ्या महिलांना केवळ खात्रीशीर मातृत्वाचं सुखच मिळत नाही, तर इथे त्यांना मिळतो एक विश्वास, प्रेम आणि आधारही. पेशंट म्हणून ट्रीट न करता, आय मीन पेशंट जे आहे, पेशंटला पहिले त्याचा स्ट्रेस कमी करणं, पेशंटला स्ट्रेस कमी झाल्यानंतर त्याची प्रॉपरली इव्हॅल्युएशन करणं, नक्की इव्हॅल्युएशन केल्यानंतर प्रॉब्लेम काय हे शोधून काढणं, आणि प्रॉब्लेम शोधून काढल्यानंतर त्याचे प्रॉपरली निदान झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट देणं, तर हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण पूर्ण प्रोजेनिसमध्ये आपण करतो. काही वर्षांपूर्वी वंध्यत्व ही मोठी समस्या मानली जायची. ज्यांना मुलबाळ होत नाही अशा महिलांना समाजाकडून वेगळा मानसिक त्रास सहन करावा लागायचा. तिच्या कुटुंबाचं दुःखही याहून काही वेगळं नसायचं. परंतु आता लोकांमध्ये जागरूकता वाढते. ते मेडिकल सायन्स आणि फर्टिलिटी तंत्रज्ञानाचा उपयोग करू पाहत आहेत. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचं आणखीन एक वेगळेपण म्हणजे इथे येणाऱ्याला फक्त पेशंट किंवा क्लायंट अशा दृष्टिकोनातून कधीच पाहिलं जात नाही. इथे पाऊल ठेवताच ती प्रोजेनेसिस कुटुंबाचा एक सदस्य बनून जाते. म्हणूनच तिची मानसिकता ओळखून उपचाराआधी केलं जातं ते काउन्सिलिंग, वडील तिचं प्रेमळ मार्गदर्शन. अनेकांना वंध्यत्वाबद्दल खूप गैरसमज असतात. त्याला पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी कारणीभूत ठरतात, तितक्याच प्रमाणात चुकीची माहिती. मनातला हाच गोंधळ दूर होण्यासाठी आधी पती पत्नी बरोबर संपूर्ण कुटुंबाचंही प्रबोधन होणं गरजेचं आहे. वंध्यत्वामध्ये कारणांचा आपण जर विचार केला तर काही कारण आपल्याला स्त्रीमध्ये सापडतात, काही पुरुषांमध्ये सापडतात. कंबाईन कॉजेस असतात दोघांमध्ये जे कारणं सापडतात, आणि एक 10-15% केसेसमध्ये आपल्याला कारणच सापडत नाही. त्याला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो, जिथे आपण सगळ्या टेस्ट करतो त्या नॉर्मल असतात तरी पण जोडप्याला संतानप्राप्ती होऊ शकत नाही. स्त्रीमध्ये आपण कारणांचा विचार करू तेव्हा महत्त्वाचं कारण म्हणजे अंडकोशात आजार असणं. त्यात स्त्रीबीज वाढत नाही, वाढलं तर फुटत नाही. त्याला एक पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा कंडिशन असते, त्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे स्त्रीबीजाचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की अंडकोश काही कारणासाठी आपण काढलं असेल सर्जरीद्वारे तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर, म्हणजे 25-30 वर्षातच स्त्रीची पाळी बंद होऊन जाते. आणि एक चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे जन्मजातच अंडकोश नसणं. वंध्यत्व निवारणासाठी प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे एक खात्रीशीर आणि हक्काचं ठिकाण आहे. इथे उपलब्ध असणारे वंध्यत्व निवारणाचे विविध पर्याय, उच्च दर्जाची वर्ल्ड क्लास मशिनरी, त्यासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड नसते, हाच प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचा प्लस पॉइंट म्हणावा लागेल.
या सर्व प्रकारानंतरही ज्या महिलेला मातृत्वाचं सुख मिळत नाही तिच्यासाठी सरोगसीचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यासाठी लागणारी कायदेशीर मदतही पुरवली जाते. ते बाळ जन्मल्यानंतर या माऊलीला स्वावलंबी करण्यासाठीही त्या 9 महिन्यात दिलं जाणारं विशेष प्रशिक्षण हेच आहे प्रोजेनेसिसचं एक वेगळेपण. प्रोजेनेसिसमध्ये वैद्यकीय सुविधा पुरवताना सामाजिक बांधिलकी प्रत्येक क्षणी जपली जाते. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये जपला जातो पेशंट आणि त्यांच्या कुटुंबाचा विश्वास. सोबत जपली जातात मूल्य आणि तत्वही. एका कुटुंबाप्रमाणे असलेलं प्रोजेनेसिस इथे पेशंटला मुली समान प्रेम मिळतं. डॉक्टर नरहरी आणि सोनाली यांच्याकडून त्यांना वैद्यकीय उपचारासोबतच मिळते ती मायेची ऊब. मातृत्वाच्या सुखासाठी आसुसलेल्या तिची कूस जेव्हा भरते तेव्हा तिचं विश्वच बदलतं. सर्वोच्च सुख देणाऱ्या डॉक्टर मळगावकर यांच्याबद्दल त्या भरभरून बोलतात. कधी त्यांना शब्दही सुचत नाही तर कधी डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रूच खूप बोलके असतात. कुठे गेलं की पहिले विचारायचं की तुला बाळ नाही का. एकदा तर आमच्या शेजारी बाळ झालं तर मी जस्ट बाहेर गेले आणि विचारलं तिथे तर मी नुसती उभीच राहिली तर लगेच त्यांनी बाळावर कापड टाकून घेतलं आणि नको म्हटले. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की त्यांनी बाळाला बघूसुद्धा दिलं नाही मला. मग डॉक्टर नरहरींकडे आम्ही आलो. मग आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. सर बोलले की तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे. तर अक्षरशः आम्ही दोघं नवरा बायको खूप रडलो. तर सरांनी आमचं पूर्ण मन मोकळं होऊ दिलं आणि सर बोलले की झालं आता आनंदात राहा एकदम व्यवस्थित राहा. 6 एप्रिलला माझा हात बाळ हातात मिळाला. प्रोजेनेसिस हे फक्त एक फर्टिलिटी सेंटरच नाही तर शेकडो महिलांना मातृत्वाचं सुख देणारं मंदिरच बनलं आहे. डॉक्टर मळगावकर हे अशा माऊलींसाठी त्यांच्या आयुष्यातले देवदूतच. मध्ये भरपूर दवाखाने वगैरे फिरलेलं पण काहीच उपयोग नाही. काही डॉक्टर सांगायचे तर होणारच नाही. मग एक मैत्रिणीने मला इथला ॲड्रेस दिला. इथे जा म्हणे तू मळगावकर सरांकडे जा. मग आम्ही दोघे इथे आलेलो. सरांनी रिपोर्ट वगैरे बघितले आमचे. सर म्हणे काहीच प्रॉब्लेम नाही होऊ शकतं. मग 8 ते 9 महिन्यातच आम्हाला एक्सपिरियन्स आला आणि मलाच नाही आनंद दिला तर माझ्या घरच्यांना पण सरांनी खूप आनंद दिला. मी आशा सोडूनच दिली होती. मला होणार नाही मी असं हे गृहीत धरलं होतं. डॉक्टर म्हणे तुम्ही या म्हणे आपण बघू म्हणे काय करायचं. मग मी त्यांच्याकडे जूनमध्ये 2015ला गेलेली. जूनमध्ये गेलेली आणि मला 4 महिन्यातच रिझल्ट लागला. ऑक्टोबरमध्ये मला 22 ऑक्टोबरला माझी IVF झाली दसऱ्याच्या दिवशी आणि आज मला 6वा महिना चालू आहे. भगवाननी दियो नाही दियो नी दिया तर दोन्ही साते दिया. छोरो बिदी छोरी बिदी. रिअली थँक्यू सर. थँक्यू मळगावकर सर आणि प्रोजेनेसिस टीम. अनेक उपचारानंतर आता आपल्या नशिबी बाळाचं सुख नाही असं वाटणाऱ्या महिलांना डॉक्टर नरहरी मळगावकर यांनी फक्त हे सुखच नाही तर नव आयुष्य जगण्याची नवी दिशाही दिली. लक्झुरियस क्लीन हायजेनिक आणि उच्च दर्जांच्या सेवेमुळे प्रोजेनेसिसनं हे साध्य केलंय. बरं इथे उपचार घेण्यासाठी नाशिकच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातूनही येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वर्ल्ड क्लास स्टँडर्ड राखणाऱ्या प्रोजेनेसिस टीमनं स्वतःसाठी एक लोकोपयोगी ध्येय निश्चित केले. प्रोजेनेसिस मध्ये येणारे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तर हे स्वतःचं घरच आहे. परंतु मातृत्व सुखाची इच्छा असलेल्यांसाठी ही डॉक्टर मळगावकर एक आपुलकीचा सल्ला देतात. थँक्स टू नरहरी डॉक्टर प्रोजेनेसिस टीम आणि ह्या हॉस्पिटलने मला फार
खूप छान गिफ्ट मी दिले दोन्ही गिफ्ट. की जे कोणी येईल ते रिकामी हाताने जाणार नाही, त्याला नक्कीच यश मिळेल. मळगावकर सांगत आमचा अनंत उपकार आहेत, त्यांचं बोलून सुद्धा उपकार फिटणार नाही. थँक्स टू डॉक्टर मळगावकर, थँक्स अ लॉट. टीम प्रोजेनेसिस ड्रीम्स टू रियालिटी.